पर मी अशी कोणासोबत पळून वगैरे गेली नव्हती. माझ्याबद्दल ती बदनामी झाली होती. फक्त विनंती करून बंद करा. माझ्या शिक्षणासाठी गेली होती फक्त, बाकी काही नाही. फक्त माझी बदनामी केली, बाकी काहीच नाही. त्यांनी पण केली असेल त्यांना सांगा फक्त की ही बदनामी बंद करा. मला फक्त कोर्स करायचा होता, बाकी काही नाही. ज्या मुलीसोबत लव जिहाजचा प्रकार घडला असा आरोप करत नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलं, तीच मुलगी समोर आली आणि तिने नवनीत राणा यांचाच बुरखा फाडलाय. ती मुलगी नेमकं काय म्हणतीये तुम्हीच ऐका. मी अशी कोणासोबत पळून वगैरे गेली नव्हती. माझ्याबद्दल ती बदनामी झाली होती. फक्त विनंती करून बंद करा असं म्हणत आहे. माझ्या शिक्षणासाठी गेली होती फक्त, बाकी काही नाही. घरी घरून तू रागारागात निघून गेली. म्हणजे अशी करायचं होतं म्हणून निघाली होती, बाकी काही नाही. एकटीच गेली होती की कोणीच नव्हतं झालं. ती फक्त माझी बदनामी केली, बाकी काहीच नाही. मग त्यांनी पण केली असेल त्यांना सांगा फक्त की ही बदनामी बंद करा. मला फक्त कोर्स करायचा होता, बाकी काही नाही झालं. या मुलीच्या आईला घेऊन जेव्हा नवनीत राणा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्या होत्या तेव्हा काय घडलं होतं ते बघा. मी कोणासाठी फोन लावलाय? हिंदू महिलांसाठी फोन लावलाय, हिंदू मुलगीसाठी फोन लावला की त्याचं माहिती तुम्ही काढा आणि त्या पोराला तुम्ही शिक्षा द्या. बोलवा, याच्यासाठी फोन लावला ना. आम्हाला या ताईची मुलगी, अरे एवढी गरीब आहे, हिंदू समाजाची आहे. आणि जेव्हा मी फोन केला की या मुलीला लवकरात लवकर आणा, त्याचा पूर्ण खानदान इथे येऊन बसवा. जेव्हा माझा फोन रेकॉर्डिंग करतात ते लोक, तुम्ही कसा करू शकता तुम्ही विचार सांगा. मला उत्तर द्या. सीपीला इथे बोलवा, मला उत्तर पाहिजे त्यांच्याकडनं. हा, तुम्हाला काय वाटतं की आम्ही पागल आहे का? लोकप्रतिनिधी आहे हेच तुम्ही शिकून पाठवलं आहे का? की नवनीत राणाचा, रवी राणाचा आणि यांच्या लोकप्रतिनिधीचा फोन आला तर तुम्ही फोन रेकॉर्ड करायचा म्हणून. ज्या पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवता त्या पोलिसांची सुरक्षा कशी स्वीकारता असा सवाल करत पोलिसांचे कुटुंबीय नवनीत राणा यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता तर ज्या मुलीसाठी नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला ती मुलगीच म्हणतेय मी शिक्षणासाठी गेले होते. ज्यांनी कोणी माझी बदनामी केली आहे ती बदनामी थांबवा. यामुळे आता राणा या प्रकरणामध्ये गोत्यात आल्याचं दिसतंय. या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.